जे गुन्हे घडतात त्या गुन्ह्यामध्ये विशेषतः पारधी जमात जी आहे ती गुन्हेगारी जमात म्हणून ओळखली जाते. परंतु दुर्दैवाने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या जमाती सुधारण्याबाबत किंवा ही संपूर्ण जमात या गुन्हेगारी मनोवृत्तीमधून आणि गुन्हेगारी कामातून बाजूला व्हावी म्हणून शासनाने काही महाराष्ट्रामध्ये प्रयत्न केलेले नाहीत. उदाहरणार्थ त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही गावामध्ये पारधी जमातीला त्यांच्या वसाहती करून देण्यासाठी विरोध केला जातो, त्यांना राहण्याचा ठिकाणा दिला जात नाही आणि त्याच्यामुळे शिक्षण नाही, राहण्याचा ठिकाणा नाही, कामाची व्यवस्था केलेली नसल्यामुळे की एका दुष्टचक्रामध्ये ही जमात अडकलेली आहे. अर्थात या जमातीला सुधारण्याची संपूर्ण मोठी जबाबदारी जी आहे ती पोलीस खात्याची आहे. परंतु दुर्दैवाने आम्ही असं बघतोय की पोलीस खातं या जमातीचं शोषण करते. जरूर जे पोलीस असतील ज्या गुन्ह्याचा शोध करणे, अटक करणे हे सगळं खरं आहे, परंतु आता आपण या पीडित महिलेची सर्व कहाणी ऐकल्यानंतर असं लक्षात आलेले आहे की काही पोलीस अधिकारी अत्यंत विकृतीने पछाडलेले आहेत आणि ते जाणीवपूर्वक या पारधी जमातीतल्या काही लोकांना अडकवून, गुन्ह्यामध्ये अडकून त्या पारधी जमातीतल्या स्त्रियांचं शोषण करतायत, लैंगिक शोषण करतायत आणि अतिशय भयानक बाब आहे. आणि या बाबतीमध्ये न्यायालयाने आदेश करून सुद्धा की अजूनही या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना अटक केलेली नाही आणि यामुळे आम्ही वर्तमानपत्रामध्ये आलेल्या घटनेबद्दलचा विचार करून आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन दिलं आणि या बाबतीमध्ये त्यांनी पावलं ताबडतोबीनं उचलावं अशी आमची अपेक्षा आहे. तर एकूणच ह्या पारधी जमातीचं अशा पद्धतीनं पोलीस खात्याकडून जे शोषण चालू आहे हे थांबलं पाहिजे. आणि पोलीसच जर शोषण करत असतील की ज्यांनी समाजाचं रक्षण करायचं आहे ही अतिशय भयानक बाब आहे आणि अशा पद्धतीच्या ह्या नराधमांना जास्तीत जास्त कडक शिक्षा झाल्याशिवाय समाजामध्ये लोकांना या पोलीस खात्याबद्दलचा विश्वास निर्माण होणार नाही आणि या पोलीस अधिकाऱ्यांनी या बाबतीत या केसच्या बाबतीमध्ये त्या महिलांना न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा आहे. अन्यथा आम्ही जर या बाबतीमध्ये पोलिसांनी पक्षपाती भूमिका घेऊन असाच अन्याय सुरू ठेवला तर आम्ही सर्व संघटना मिळून त्याचा प्रतिकार करणार आहोत आणि तीव्र आंदोलन या पुढच्या काळामध्ये करणार आहोत.